1948 में महान त्यागी बाबा जुमदेव जी को भागवत कृपा प्राप्त हुई। उनकी याद में परमात्मा एक आनंद धाम एसोसिएशन की ओर से नशा मुक्ति कार्यक्रम का आयोजन किया गया। कार्यक्रम को नागरिकों से उत्साहजनक प्रतिक्रिया भी मिली। परमात्मा एक आनंद धाम एसोसिएशन की ओर से नशा मुक्ति कार्यक्रम का आयोजन किया गया। ये संस्था अब तक 42,000 परिवारों को नशे से मुक्त करा चुकी है। महान त्यागी बाबा जुमदेव जी ने उन्हें इस संगठन से जोड़ा और कई लोगों को नशे से मुक्त कर उनके जीवन में सुधार किया। इस नशा मुक्ति कार्यक्रम में इस संगठन के कई कार्यकर्ता मौजूद थे। इस मौके पर महान त्यागी बाबा जुमदेव जी और मातोश्री वाराणसी माता की प्रतिमा पर माल्यार्पण कर कार्यक्रम की शुरुआत की गई। संगठन द्वारा आयोजित नशा मुक्ति कार्यक्रम को भी नागरिकों से उत्साहजनक प्रतिक्रिया मिली। आजचा दिवस माझ्यासाठी महत्त्वाचा असतो। आपण पाहतो की हजारोच्या संख्येने परमात्माच्या सेवक रामटेकला षष्ठीच्या कार्यक्रमानिमित्त इथे थांबतात आणि दरवर्षी मागच्या 25 वर्षापासून या कार्यक्रमात उपस्थित राहत आहे आणि म्हणून आज या कार्यक्रमात मी उपस्थित राहिलो आणि त्यामुळे मी मुंबईला जाऊ शकत नाही म्हणून उद्या सकाळी मी अधिवेशनाला हे बघा वंदे मातरम म्हणलं तरी चांगलं आहे, जय बळीराजा म्हणलं तरी चाललं आहे चांगलं आहे। त्यांनी म्हटलं जय बळीराजा म्हणा, आम्ही जय बळीराजा म्हणतो, परंतु आम्ही म्हटलं वंदे मातरम तर त्यांना वंदे मातरम एवढा दिवस काय हे काही न समजण्यासारखं आहे। तर त्यामुळे वंदे मातरमचा द्वेष करणाऱ्या पार्टीला या देशाची जनता जागा दाखवेल। सर्वच लोक मंत्री होऊ शकत नाही। मंत्रिपदाचा निर्णय हा सिनियरिटीवर गुणवत्तेवर रिजनल बॅलन्स ठेवून करायला पाहिजे आणि माननीय फडणवीस साहेब आणि माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब हे सर्व लोकांना न्याय देण्याचा प्रयत्न करतील। मंत्रिपदाचा निर्णय गुणवत्तेवर होईल, निकषावर होईल। भगवान बाबा हनुमानजी को प्रणाम, महानत्यागी बाबा जिंदगी को प्रणाम। परमात्मा है, मी हा परमात्मा से महानत्यागी बाबा जिंदगी 1980 पासून जुड़लो आणि 1980 पासून व्यसनमुक्ति कार्य करण्याचे मला संधि महानत्यागी बाबा जिंदगी यांच्यासोबत मला मिळाली आणि तेव्हापासून मी या व्यसनमुक्ति कार्याला भिडलो आणि आतापर्यंत महानत्यागी बाबा जिंदगी यांच्या मार्गदर्शनाने मी या नागपूर शहरात नाही, महाराष्ट्रात नाही, MP त नाही, छत्तीसगडमध्ये नाही, गुजरातमध्ये सुद्धा या 4 राज्यांमध्ये आतापर्यंत 42,000 परिवारांनी व्यसनमुक्त झाले आहेत आणि त्यांना वळणीवर आणणे आणि चांगला संस्कार सुसंस्कार देऊन त्यांच्या जीवनमान उंच करण्याचं काम महानत्यागी बाबाजींनी जसा माझ्या परिवाराचा माझा केला तसा त्यांच्याही लोकांचं भलं व्हावं, जगातल्या लोकांचं भलं व्हावं हाच उद्देश बाबांनी मला दिला आणि ते उद्देश ठेवून मी हे कार्य करीत आहेत व्यसनमुक्तीचे। महानत्यागी बाबाजींनी लोकांचं भलं केलं, चांगलं केलं आणि म्हणून सगळ्या सेवकांनी त्यांचा सत्कार करावा म्हणून षष्ठीला भगवत कृपा प्राप्त झाली। ती कृपा जशी प्राप्त झाली बाबांनी ते सर्वांना तशीच्या तशीच वाटून दिली आणि तीच कृपा मलाही बाबांनी दिली आणि तीच कृपा बाबांनी आम्हाला दिली म्हणून लोकांचं भलं आम्ही करू शकलो आणि करू शकलो म्हणून अशी कृपा बाबांनी आम्हाला दिली तेव्हा आम्हाला वाटलं बाबा मे मरण पावल्यानंतर त्यांचं आम्ही का नाव भुलावं आणि म्हणून आजच्या दिवशी पंचमीला षष्ठीच्या एक दिवसा पहिले महानत्यागी बाबाजींच्या जिवंत काळापासून आम्ही सत्कार सोहळा घेत होतो। आता बाबा जरी नाही तरी त्यांचा सत्कार सोहळा घेण्याचं काम आम्ही आता नेहमी नेहमी दरवर्षी करत आहोत आणि उद्याही करत राहू। आजच्या कार्यक्रम आखण्याच्या मागचा उद्देश हाच आहे की हा जो मानव धर्म आहे महानत्यागी बाबा जिंदूजींनी 1948 मध्ये ही भगवत कृपा प्राप्त केली आणि ती भगवत कृपा प्राप्त होऊन त्यांनी आपले स्वतःचे दुःख दूर केले, व्यसनमुक्त केलं आणि त्यांनी आपले स्वतःचे दुःख दूर करून ते आपले स्वतःपर्यंतच न ठेवता त्यांनी संपूर्ण ह्या भारत देशामध्ये असणारे गोरगरीब लोकच ह्या व्यसनामध्ये ग्रासले असतात, म्हणजे त्या अंधश्रद्धेमध्ये, दारूमध्ये आणि असंख्य जुवा असो, टॉनिक असो, लॉटरी असो, ह्या असंख्य ह्या व्यसनामध्ये ग्रासलेले असते। ह्या लोकांना ह्या व्यसनातून मुक्त करण्याकरता त्यांनी हा जो ध्येय घेतला होता हा षष्ठीच्या दिवशी त्यांनाही भगवत कृपा प्राप्त झाली होती आणि तीच भगवत कृपा त्यांनी प्राप्त करून हा समाज व्यसनमुक्त करण्याचं काम त्यांनी संपूर्ण ह्या महाराष्ट्रामध्ये, ह्या संपूर्ण जगामध्ये ह्या दिवशी प्राप्त केल्यामुळे त्यांनी हा वाटून दिला म्हणून हा आजच्या दिवशी आम्ही त्यांचा स्वागत सत्कार सोहळा म्हणून आम्ही आजच्या दिवशी षष्ठीच्या एक दिवसाआधी पंचमीला हा आम्ही स्वागत सत्कार त्यांच्या, त्यांनी आम्हाला व्यसनातून मुक्त केलं, त्यांनी स्वतः मुक्त झाले व्यसनातून आणि त्यांना आम्हाला असंख्य हजारो लोकांना ह्या व्यसनातून मुक्त करून व्यसनाधीन व्यसनातून मुक्त करून व्यसनमुक्त समाज असा घडवण्याचे आणि एक सुसंकित आणि सुसज्ज नागरिक बनवण्याकरता त्यांनी आम्हाला मदत केली आणि त्यांना आम्हाला जीवन घडून आलं म्हणून त्यांचं स्वागत सत्कार सोहळा म्हणून आम्ही षष्ठीच्या एक दिवसाआधी महानत्यागी बाबा जिंदूजींचे आम्ही स्वागत सत्कार करतो। लव यू दीपिका, बाय। सब जानना चाहते हैं मेरा फेवरेट कलर, मेरा फेवरेट डेस्टिनेशन, मेरी फेवरेट डिश, पर कोई ये नहीं पूछता कि फेवरेट डिश मैं बनाती कैसे हूँ। अरे यार, जिसे टेस्टी खाना पसंद है वो अच्छे टेस्ट तक पहुँच ही जाता है।
सुरुचि मसाले। खाने में हो रुचि तो घर लाइए सुरुचि।